गोडी आमची हाय बी तशी, कुणी जरी टाकला तरी गोडी हातातच, किती बी बैल पळणार असू द्या कुठला, गोडीला तेवढं सोडायचं नाही. सुंदर ही सुंदरच आहे, टाकल त्या बैला संग वाढत चालतो, हातातच धरावं लागतो ना तिने फिर बैल. बळांना नमस्कार, तुमचा परिचय, तुमचं नाव? भुजबळ अण्णा, सिरसटवाडीचा. काय सांगाल सुंदर बद्दल, कुठनं घेतला होता काय? सुंदर हे मगळ्याडून आणला होता, 34,000 खोंड आणलं होतं. आपण 4 महिने सांभाळलं मैदानाला, 4 महिन्यानं काढला मैदानात, ज्या मैदानात काढला त्याच मैदानात राहिला. अरे वा. मग असं 10-12 मैदान झाली, 1-2, 1-2 वर, म्हणजे 2 एकाच ठिकाण, एकच नंबर वर, आणि दोन्ही खांदी पळतूया. अरे म्हणजे इकडं कडं आली तरी इकडून पळतूया, उजवीला गेला तरी त्याकडं पळतोय, म्हणजे 2 खांदी बैल. कुठनं बी टाकाय त्याला, काय टाका त्याची अडचण नाही. तुम्ही आधीच वेळ घेतलं होतं ना? हा. मग कसं शिकवलं, कुठल्या बैलावर शिकवलं? काय गोडी आहे त्या गोडीवर शिकवल्याला. सुरातच नीती सर? सुरातच, जसा बैल मिळेल असा पळते. म्हणजे तसे 13-14 मैदान झाले ते, सगळे फायनल. हा फायनल. म्हणजे आतापर्यंत जाईल त्या मैदानात मागे बिळागुळाच नाही. अजिबात नाही. कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळाला आतापर्यंत? आता त्या दिवशी पळाला चंदरभर, वडगावच्या मैदानात पळाला बालमाभर, आज आहे बालमाभर. काय बालमाभर कसं टाकतं सारखं, चांगलं नियोजन लागतं. कळसकरांचा बालमा, आमच्या इकडला बालमा. आणि सातारा एक्सप्रेस वर आज सात टाकलंय. हा, आज पहिल्यांदाच. कसं वाटलं? मला वाटतं दोघांची उंची वाईज कमी सेमच आहे ना. हा सेमच आहे. हा चांगली पळते गाडी. रांगापूरच्या मैदानात आठवणीतलं मैदान आहे ना. हा मग दोन फेर सुंदरवर गाडी बांधून आपण सिमीला फायनलला गाडी बांधून पळाला सुंदर. मग 1 नंबर झाला आपला तिथं. तेवढं गाडी बांधून दोन्ही पण सेमीला काय गाडी बांधायला त्याच्यावर नेमकी? नाही जरा थोडं वाढ पळायला, ह्याला थोडं जरा थोडी साथ दिली म्हणजे हे बी बैल इथून चिटकून थोडं वडलं, म्हणजे मग थोड्यासाठी जर गाडी मारायची म्हणलं तरी बी अवघड आहे. एरबळ पळून जर फायनलला काय होत नसलं तर मग त्याच्यासाठी थोडी गाडी बांधावी लागते. अरे वा, त्यासाठी जरा काय लागतं? हा मग त्या बैलाला बी नाटक होतं ना. कसं कसं त्याला म्हणजे शरीर क्षेत्रात घडवत आला? घडवत म्हणजे असंच आता आधी चालवलं 1-8-10 दिवस असं मोकळं, आणि पुन्हा मग चालवून पुन्हा टाकला घोड्यावर. घोड्यावर टाकल्यावर चांगलंच पळाला. मग 5-6 रेसल दिल्या नेला मैदानाला. अरे हा, गेलेल्याच मैदानात राहिला. तिथं सुरुवात झाली? हा तिथनं सुरुवात झाली. पवनी पिवणी काय टाकतो की त्या 4-5 दिवसाला पवनी टाकतो, आणि मग असं 8-10 दिवसाच्या गॅपवर काढतो ह्याला करायला का? हा म्हणजे मैदानाला. आता तुम्ही गुलाबात असता म्हटलं तुम्हाला पहिरायला पण फोन येत असेल. येते चांगल्याच पळाला. जेवढं पहिरत पळाला जेवढं आहे तेवढं चांगल्याच बैलात पळाला. काय आता असली बैल म्हणजे आता एवढ्या खोंडाला द्यायला कान कोण करते ती, पण खोंड पळायला बी मग अडचण येत नाही ना. आदत मध्ये आदतच खोंड पळायला पाहिजे. आदतच्या मैदानाला बैल एकला काय करणार, कोण नाही पळाल्यावर. बरोबर. बैलच म्हणजे खोंडच पळावं लागतं, बैल पळतो. खोंड जिथं चांगलं त्याचं आहे त्याची गाडी चांगलीच पळते. सगळा आदतच्या मैदानाला म्हणजे खोंडावा मिळलाय. तुम्ही जुन्यापासून करताय ना शरीर? अजून आहे ना तुम्ही 40 वर्ष काय जरा फरक पडलाय का जुन्या मैदानात आताच्या मैदानात? उलट आता चांगलं झालंय का? आता लाईव्ह फ्यू निकाला अडचण नाही. पहिलं असं 5 लिटर चालायची, गावातली गाडी आली नसली लागली तरी बाबा हिलाच निकाल द्यायची. पण आता तिथं क्रिकेट सारखा माग मोर करून हाया, म्हणजे आता राष्ट्र मैदान होते ती उलटी. चांगलं वाटलं का? हा. फक्त आता ट्रेलर वाल्याने काय करायचं, ते ट्रेलर ठुली का नाही, ती 15,000 भरायचं बंद करायला पाहिजे. कशी भरायला लागते मग काय गाडी द्यायला? म्हणजे 15,000 जायचं शोरूमला भरायचं, म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे बाबा, गाड्या पासिंग करून मांडल्या पाहिजे. फायनल झाल्यावर बक्षीस देते का नाही, त्या बक्षीसा बरंच गाडी दिली पाहिजे. पण आता आम्ही गरीब, आता आम्ही 15,000 कुठून भरणार लगेच? बरोबर. म्हणजे समजा बुलट लागली या नाही सारखी येते, मग बुलटला तुम्हाला सांगतो 50,000 कुठलं भरायचं, एखादा पैसे भरणे वाचून गाडी सोडून द्यावा लागायची. बरोबर आहे. हा मग ते तसं बाबा ह्यांनी, नाही तर मग गाड्या ठेवण्याचे आपलं पैशाचं बक्षीस ठेवा. बरं आहे ना पैसा घेणार. हा म्हणजे ही परता 15,000 किंवा हे भरायचं मैदानवालीने आणलं नाही पाहिजे. ठोयची ना अशी सगळी त्यांच्या ताब्यात अशी गाडी. काय म्हणाय तुम्हाला आता, तुमचे जो आहे का 15,000 सांगा की. मग ते तसं अवघड होतंय गरीबांना. असं झालंय तुम्हाला बरेच मैदान लय झाले. हा मग तशा 3-4 गाड्या गेल्या आमच्या. गेलाच नाही तुम्ही? म्हणजे
काय आता परत आम्ही बळद या जायला पैसे तयार करतोय ह्याला पुन्हा कुठनं तरी ते दिशी निघली गाडी तिथन. आज आपल्या सातारा एक्सप्रेस बल्वावर कसं नियोजन लागले कुणी लावले जो मधने त्यांच्यावर हा त्याच्यामुळे मग ती बल्मावला म्हणला जवळ मैदान आहे फोन चांगला म्हणले हाय बाबा इकडं भुजबळ अण्णाचा फोन सुंदर म्हणून चांगला स्पोर्ट पहिल्याच गटात पाहिलाय फरकाला पाहिले गाडी हो हा अरे वा सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर गाडी सुंदर पळाली गाडी फरक बिरक काय असतो घरी आपल्याकडे काय मटकी बिटकी असं बरंच असते आता कुठले जातीत मोडतो नेमकी एवढा मोठा उंचील आहे गावरण खेळार मध्ये असं काही नाही तिथे बेंगलोर तिथे मिसळ मिसळ नाही काय नाही मैसूर नाही असा पहिले एकदा पळाला का नाही गावरांमध्ये हे किती बी दिवस टिकून पळतो मैसुरी कशी आहे ती तुम्हाला सांगतो थोडे दिवस पळते ती पुन्हा इचते ती तसं वरिजिनल आला ना साध्या गेला कोण झालेला बरोबर बरं त्याचं माठ बीट बघूनच कळतंय ना तुम्ही घेतला होता ना आता मागणी येते का तुम्हाला वय तर बैल पळती चांगला म्हणजे मागणी आली असते किती पर्यंत आली ती कोण 13 लाखाला मागतय कोण कसं मागतय होय ह्याची पण आपण अजून एखादा निर्णय घेतलाच नाही ना आपल्याला बी नाद आहे आपल्याला हवंच आहे आणि त्याचं नाव कुर्ती म्हणजे जग ओळखते ना तुम्हाला जग ओळखते सुंदर हे रात्री मग ती सगळी मुलाखत होती या चांगली चांगली बैलवाले आदत मैदान म्हणलं की बैलवाल्याला चांगलं फोन पाहिजे ते आपण फोन करायचे त्यांचाच फोन येते आपल्या आदत धुमाकूळ घातलाय मग तुम्हाला वाटते दात लावले तर अजून धुमाकूळ घालू अजून 6 महिने दात लावित अख्खा उन्हाळा ह्यो सीझन सगळा ह्यो सीझन सगळा पळणार आदत म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर दात लावणार पण बघून वाटत नाही उंची बघून आदत आहे काय घरात गोठ्यावर कुठं असतो काय गोठ्यावर कसं असतो काय बाबा गोठ्यावर नियोजन कसं असतं काय पाहिलाच आपल्या नाही गोठ्यावर आपलं असं जाऊन दिलाच म्हणजे सगळं आपलं आपलं रेग्युलर जनावरांबर सगळं असतं रेग्युलर रेग्युलर फक्त काय मका कणसाचे कांदळाचे ऊस त्यात वळलं मकवान त्यात गिनीगोल त्यात ही सगळी मिक्स वैरण असते याला अरे वा असं काय पेशल नाही म्हणजे आपल्या घरी व्यवसाय करत करत नाच जोपासताय ना व्यवसाय करत करत तिघे जण पोर आहे मला नाच आजची पोरं बघताना तुम्ही डायरेक्ट नाच करते त्यांना काय सांगाल जरा आता अजून सुपारी कोणी खात नाही आमच्या अरे एस नेला एक कटाय म्हणजे तशी एक पोरा घरी आणि 3 सुना तुम्हाला सांगतो सगळं 25 गायचं ते हंडेल का ते 2-3 मसर येते 2-3 साधी गाय येते किल्लर का घरच्या घ्यायचं आहे काय घरच्या घ्यायचं आहे ते आताच मी आणले त्या काय गाबून आहे त्या एक इरे त्याला कालवाड झालं नाहीतर ती बी ऐश्वरी दिला पण त्याला कालवाड झालं काय करायचं नाही ती पण ऐश्वरी दिला हा मग कोण गाया कशासाठी आणले ते त्या बैलापासून लई नाद लागला तुम्हाला सुंदर पासून नाही नाही माझा आधीच चांगल्या सागर ती शारदा पाटलाला बैल दिली शारदा पाटला बरोबर म्हणजे ती हिंदी केसरीच बैल हो मग ती माझ्या पासली बैल होती अरे वा म्हणजे जुना येईल ना 40 वर्ष झालं मला घेऊन आता करत नाही आता ही पोर आता नवीन सेनाची पोर आता ओळखत नाही ती मला नवीन आलेली माणूस असा आला की मला ओळखतो लगेच भेटायला काय त्यांना नमस्कार नमस्कार तुम्ही पण असताना बैलावर हो काय सांगाल जरा सुंदर बद्दल आज जी यश तुम्हाला जी ओळख निर्माण करून दिल्या अरे वा हा बैल लय भारी ड्रायव्हर कुठलं कुठलं बसवले तुम्ही काय भुट्टा ड्रायव्हर आमचा एक ड्रायव्हर फिक्स आहे भुट्टा ड्रायव्हर हा घरचाच माणूस आहे आमचा तूच नेहमी का हा आम्ही दुसरा ड्रायव्हर बसवतच नाही आता मोठी बैल टाकली तर त्यांची ड्रायव्हर असते ती पण आपली घरची गाडी तो सांगतो बाबा जसं म्हणलं तुम्ही खिलार गाय घेतली ती मग येत्या काळात तुमची घरची गाडी पण पळेल की घरचं कोण तयार झाले पळणार आमची घरची झाली लय पळती गाडी उभा करायला लय ताप देते ती घरच्या गाडीला 10-12 माणसं लागते घरची गाडी घरी पण आहे ना मोठा बैल आहे शार्दूल शार्दूल सुंदर हीच गाडी लय पळती पण गाडी उभा राहत नाही त्यामुळे होत नाही इकडे 5-4 माणसं इकडे 5-4 माणसं 10 माणसं मोहर 2-12-13 माणसं आणायची कुठून नाही तर मग घरची पण पडली पाळ होत आहे लय आणि माणसं कमी पडली की बैल काय ऐकत नाही ती मग गाडी जाते इकडे दुसरीकडे